हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला, आता सकाळचे ना 5:30 वाजून गेलेले आहेत आणि सकाळचं पाणी आलेलं आहे, कारण आमच्या इथे 5:45 असं पाणी येतं. तर आज खूप गडबड आहे, कारण मला 7 वाजता निघायचं आहे बाहेर जायला. तर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर आधी म्हटलं पाणी वगैरे भरून घेते आणि जे काही जायच्या आधी करायचं आहे ते सगळं मला आवरायचं आहे, कारण आज शनिवार आहे त्यामुळे क्लाससुद्धा असणार आहे. तर नंतर नम्रता क्लासचं पाहिजे, त्यामुळे मग आता नम्रता कसं सगळं मॅनेज करून घेते म्हणून मग जायला कुठेही मी मोकळी असते. तर आधी असं व्हायचं ना, कुठे जायचं वगैरे असेल तर मी मला नाहीच म्हणावं लागायचं, कारण क्लासमुळे मी पूर्ण पॅक असायची. पण आता असं झालेलं आहे की नम्रता आणि दर्शन दोघंही मला सांगतात की तू जा, आम्ही बघून घेऊ. तर त्यामुळे आता सकाळीच मी लवकर उठली, म्हणजे माझ्याकडून होईल तेवढं मी करून निघणार आहे. तर हे पहा, आता पाणी वगैरे सगळं भरून झालं. आता वॉशिंग मशीनसुद्धा लावायची होती. खरं तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम झालेला आहे. पण त्या दादांनी सांगितलं की वॉशिंग मशीन तशी चालेल, कारण का त्याचा गिअर गेलेला आहे पण आवाज करेल. तर मी म्हटलं एकदा आपण लावून तरी पाहूया, म्हणजे नक्की लावल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो ना ते सुद्धा मला कळेल. तर आधी हाताने मी कपडे धुणार होती, नंतर परत मी थोडा विचार बदलला आणि मशीनला सुद्धा आता पाणी लावून घेतलेलं आहे एकीकडे, कारण तुम्हाला माहिती आहे मी वरतून पाणी लावते. ऑटोमॅटिक आहे मशीन, पण मी वरतून लावते पाणी. तर आणि इथे कालच दळणसुद्धा दळून आणलेलं, तर पीठ ना लगेच मी डब्यात भरलं नव्हतं, कारण ते गरम असतं. नाहीतर मग डब्याला सगळीकडे साईडला मग पीठ चिकटतं, मग त्यापेक्षा ना बाहेरच ठेवलं आणि सकाळी भरलं ना की ते गार झालेलं असतं. तर आता इथे पीठ मळायचं आहे, तर गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे पिण्यासाठी. तर म्हटलं आधी पिठामध्ये पाणी वगैरे घालून ठेवते, म्हणजे कसं घाईच्या वेळेला थोडा वेळ ते पीठ ना पाण्यामध्ये मुरतं आणि नंतर मळताना खूप लवकर आपण मळून घेऊ शकतो. तर इथे आता मी पाणी काढलं माझ्यासाठी आणि लगेच चहासुद्धा ठेवून घेतला, कारण एकानंतर एक आपण लगेच काम करत असू ना तर आपला वेळसुद्धा कमी जातो आणि काम जास्तीत जास्त होतं. तर पण पाणी मात्र पिताना गरम पाणी जेव्हा आपण प्यायला बसतो त्यावेळेला एवढं आहे की शांतपणे आपल्याला घुट घुट प्यायचं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये घाई करायची नाही आहे. बाकी कोणत्याही कामात तुम्ही घाई करा, पण जेवताना किंवा पाणी पिताना कुठल्या प्रकारचीही घाई करू नका. तर चला, आता गरम पाणी पिऊन झालं आणि इथेच बसून ना मी रोज माझा सकाळचा प्राणायाम जो असतो तो मी करते. तर आता इथे मी दोडक्याची भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे, कारण काल रात्रीच ना मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं की मला सकाळी काय काय करायचं आहे आणि करून जायचं आहे ते. तर इथे आंघोळीला गेलेली तेव्हा असं झालं ना की ड्रेनचा पाईप जो आहे तो काल मशीन शिफ्ट केली तेव्हा आत म्हणजे घातलाच नव्हता, म्हणजे मोरीतमध्ये जो होल केलेला आहे तिथे, तर पूर्ण घरात पाणी झालं आणि मुलांनासुद्धा उठावं लागलं आणि इथे दोघंसुद्धा आता खांबायला लागले. चला फ्रेंड, तर घाई गडबडीत उतरले खाली आता, कारण का सगळ्या मैत्रिणी ऑलरेडी रेडी आहेत आणि नेमकी आता ओढणीवर राहिलेली आहेत. फोन केलेला आहे ओढणी देण्यासाठी, तर आता नम्रता ओढणी देईल वरतून. एवढी घाई एवढी गडबड चालली आहे ना, आता हिला सापडेल का नाही? मशीनवर ठेवलेली आता ती म्हणते नाही आहे, तर आता पावं लागेल मला जाऊन. ओढणीसाठी परत वर जावं लागलं, दम लागला नुसता माळे चढून. चला आता मी पटकन जाते आणि महालक्ष्मीला जायचं आहे, मुंबईची महालक्ष्मी पाहायला, दर्शन घ्यायला. तर आपण सगळ्यांनी एकत्र दर्शन घेऊया. चला तर हे पहा, इथे सगळ्यांची कशी गडबड चाललेली आहे. चल लवकर लवकर. आणि म्हणलं आमची काल फोन केला तर म्हणालेली मी येणार नाहीये, माझे पाय दुखतात. आणि बघा आज थकली होती खरंच, थकली होती. त्याची एनर्जी पहा मस्त आहे. चला पहा, पहा गडबड पहा यांची. आणि हे आमचं पिल्लू ऋती. हाय सर, इथे बघ इथे बघ इथे बघ. तर आता इथे आम्ही सगळे बसने स्टेशनला आधी जाऊ आणि तिथून मग ट्रेनने. तर इथे आता येऊन पोचलो आम्ही गोरेगाव स्टेशनला आणि एकच म्हणजे एकीने सगळं म्हणजे असं घेतलेलं आहे रिस्पॉन्सिबिलिटी की तिकीट वगैरे काढायचं मी बघेन. तर तिने जाऊन सगळ्यांसाठी तिकीट म्हणजे काढले जाऊन आणि इथे आम्ही मस्त इथे फोटोशूट करतो आहे. चला आता ट्रेनसाठी आलेलो आहोत, कारण ना हातात लहान बाळ पण आहे आणि काकी पण आहेत त्या, तर त्यामुळे कसं म्हटलं इथून गोरेगावमध्ये ना त्याच्याने जाऊया म्हणून आम्हाला 20 मिनटं एक ट्रेनसाठी उभं राहावं लागलेलं. चला फायनली आम्हाला इथे ट्रेन मिळालेली आहे. झाले मोठे पाहिजे ध्रुती, मी पण आणला आहे. झंडू बाम.
जीवन साथी बचपन के दिनों। चलो मागच्या गाडीत बसूया ना एकाच वेळेला सगळे। तिला तिला मांडीवर ये माझ्याकडे। चला आता इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत महालक्ष्मीला। मस्त शहर टॅक्सी केली आणि आलो। आता सगळे मिळून एकत्र जायचं मंदिरात दर्शन घेण्यासाठी। गडबड गोंधळ नुसता सगळ्यांचा चालू आहे। गर्दी नाही आहे तेवढी एवढी गर्दी नाही आहे ना। बरं वाटलं। हो ना लोकांमध्ये ना स्वतःहून शिस्तपणा ठेवायला हवा तेव्हा स्वच्छता राहते। कसे 50 ही कशी आहे ही कशी 50 वाली घेते ना 50 वाली पण इथेच घ्यायचं का की पुढे घ्यायचंय? पुढे कमलला येणार तुम्हाला हो का? येते ना घेता तुम्हाला द्यायचं ना। चला आता इथून घेतलेला आहे प्रसाद आणि ओटी घेतलेली आहे। चला आता शेफालीला पण एक ओटी घेऊन देते। कुठे काढल्या तुम्ही? तिच्याकडेच काढल्या। हो ताई हिला पण द्या एक ओटी। बघा व्यवस्थित दिलं तर असं अजून येतात स्वतःहून। त्याच्यामध्ये चुनरी आहे? याच्यामध्ये चुनरी नाही आहे का? त्याच्यामध्ये खण दिलंय तुम्हाला। अच्छा खण दिलंय का? ओके तुला काय पाहिजे? खण की चुनरी? खण नाही की आम्हाला। रुती रुतीला हवं का? ते हळद कुंकू आहे। चप्पल काढून टाकू। श्रियाची कुठे काढते चप्पल? हा लक्षात ठेव म्हणजे कुठे काढली येते। आता इथून आपल्याला जायचं आहे मंदिराकडे। तर आम्हाला वाटलेलं की खूप जास्त गर्दी असेल कारण मार्गशीर्ष महिना आहे। पण आल्यानंतर ना खूप छान वाटलं की अगदी म्हणजे अशी गर्दी नव्हती। आरामात आपण छान असं जाऊ शकतो। हे पाहू शकता तुम्ही पुढे अगदी मोकळं आहे। नाहीतर एक एक 1.5-1.5 तास ना लाईनमध्ये उभं राहावं लागतं। पण इथे आतमध्ये गेल्यानंतर अवघ्या 10-15 मिनिटातच ना आमचं दर्शन झालं आणि एवढं सुंदर असं दर्शन देवीचं घडलेलं आहे। म्हणजे मला वाटतं आवारामध्ये मी 1-5 मिनटं तरी उभी होती। खूप समाधान वाटलं, मस्त वाटलं।
आणि मी ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे इथे आल्यानंतर गोरेगावला पहिल्यांदाच गेलेली आहे आणि इथे बाहेर आल्यानंतर ना हनुमानांचं मंदिरसुद्धा होतं तर तिथेसुद्धा मग रुईचं एक हार चढवला. मला वाटतं शनिवार आहे ना त्यासाठी एवढी आज गर्दी नव्हती पण गुरुवारी मला वाटतं गर्दी असेल. छान मस्त देवीला वेणी दिलेली, वेणी घातलेली आहे, वेणी घातलं घातलेली सगळ्यांनी. सुरुवात विद्यापासून झाली. तर इथे ना मंदिरातून बाहेर येताना उजव्या हाताला ना एक असं शिवलिंगाचं म्हणजे होतं की 300 वर्ष पुरातन मंदिर आहे म्हणून. आणि मी एवढ्या वेळा आली तर माझं कधीच इथे लक्ष गेलं नव्हतं पण अचानक लक्ष गेलं तर मी विद्याला म्हटलं की चल मग जायचं का आपण. पण बाकीच्या सगळ्या मैत्रिणी निघून गेलेल्या पुढे तर मी एकीला फोन करून सांगितलं की आम्ही असं असं इथे आलो आहे तुम्हीसुद्धा या. तर एवढं सुंदर मंदिर होतं ना इथे, रामेश्वर आणि वेगवेगळे प्रकारचे लिंग होते, खूप छान वाटलं आणि आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला मिळालं. तर तोपर्यंत इथे सगळ्याजणी येऊन बसलेल्या हॉटेलमध्ये कारण नाश्ता कोणी सकाळी केला नव्हता तर दर्शन झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर इथे सगळ्यांना नाश्ता करायचा आहे तर छान डोसा ऑर्डर केलेला आहे. चला ना आमच्या इथे मस्त नाश्ता आलेला आहे, डोसा तर आता इथे आम्ही आलेलो आहोत इस्कॉन टेम्पल मध्ये. खूप छान आहे. काय होतं माहिती आहे का, आपण नेहमी ना असं कोणत्याही मंदिरांमध्ये जातो आणि जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या मंदिरांमध्ये एवढं आपण लक्ष देत नाही. पण माझं म्हणणं आहे आपण कधीतरी एकदा जातो ना तर निवांतपणे सगळीकडे फिरावं, दर्शन घ्यावं. तर हे सुद्धा कृष्णांचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि पुढे इथे आता बाहेर निघताना कबूतरांचं आहे तिथे त्यांना ना चणे वगैरे घालतात. तर इथे पहा श्रेया पुढे जायला घाबरत होती तर तिला म्हटलं जाऊन उभी राहा तर गेली. पण जेव्हा कबूतर हे करतायत ना तिला भीती वाटते की ते कदाचित अंगावर येऊ नयेत म्हणून. तर चला आता इथून आम्ही पुढे आता जाणार आहोत मुंबादेवीला. तर टॅक्सी केलेली आहे तर इथून शेअर टॅक्सी केली ना तर एक सीटचे आम्हाला 50 रुपये सांगितलेले पण आम्ही 40 रुपये करून आलो. पण त्यापेक्षा ना जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी केली तर तुम्हाला चांगलं पडेल कारण अर्ध्या मैत्रिणी गेलेल्या आहेत प्रायव्हेट टॅक्सीने आणि आम्ही बसलेलो आहोत शेअर टॅक्सीमध्ये. आणि इथे आल्यावरती कळलं की त्यांचं ना बिल फक्त 90 रुपये झालेलं. म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर मी हे सजेस्ट करेन की तुम्ही शेअर टॅक्सीने जाऊ नका, एकटे असाल तर नक्कीच जा नाहीतर मग तुम्ही प्रायव्हेट ऑटो टॅक्सी करा तिकडून. तर हे पहा हे आहे मुंबईची मुंबादेवीचं मंदिर आणि खूप छान आहे आतमध्ये. मी भरपूर वेळा इथे आलेली आहे आणि आमच्या किशोरच्या मुलांचं मुंडनसुद्धा इथेच केलेलं होतं. तर इथून आता आम्ही सगळ्यांनी खण वगैरे घेतला, ताट घेतलं आणि त्यानंतर आता आतमध्ये आलेलो आहोत. पण आत इथे सगळीकडे लिहिलेलं आहे की फोटोशूट अलाउड नाही आहे तर मी साईडला उभी होती म्हणून तिथून केलं कारण का काही जण फोटोज काढत होते तसे. पण तर आता इथून ना आम्हाला आत जायचं आहे आणि इथे फार तेवढी गर्दी नव्हती तर इथे पहा दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि समोर उभं राहून ना दाखवलं तर तिथेच ना मुंबादेवीचं मंदिर आहे. आणि इथे आम्ही मस्त असं ज्यूस घेतलं. इथे आम्ही आलेलो आहोत शूज घ्यायला. हे पहा खूप सुंदर सुंदर आहे. मुझे 6 नंबर कलर आहे, पिंक नाही आहे. आप साईज दिखा दो. काकींना वाटलं फक्त एकच देणार आहे. तर आता तिथून ना परस्पर मी मावशीकडे आले कारण आज मावशीने नागदेवाचं जेवण जेवायला बोलवलेलं होतं. तर इथे देवाऱ्यावरती पाहताना तुम्ही जे दिवे आहेत त्यांना नागदेवा म्हणतात आणि मार्गशीर्षमध्ये अशी नागदेवाची पूजा केली जाते. मलासुद्धा नागदेवाचं जेवण खूप आवडतं. आणि हे पहा इथे माझी आई मस्त नागदेवा तोडायला बसलेली आहे आणि आमची दीप्ती. तर आता इथे सगळी आमची बच्चा पार्टी जेवायला बसलेली आहेत कारण का त्यांचं आधी व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यांचं झाल्यासारखं वाटतं. तर कृष्णा सिद्धेसुद्धा आलेले आहेत आणि हे पण भावाचीच मुलं आहेत. तर चला इथे माझी आत्या आलेली आहे आणि हे आजोबा आहेत आणि ही मोठी आत्या आहे.
त्यानंतर काकी बसलेली आहे आणि ही आहे माझी मावशी। लागतेवा जेवायला या। आता इथे मी सुद्धा आई बरोबर येऊन बसले, म्हटलं चला नागदेवा म्हणजे करता करताच ना आईशी सुद्धा थोडं बोलणं होईल। तर आणि नागदेवा तोडायला थोडं आपण आल्यानंतर ना हात लावायचं चांगलं असतं। तर हे पहा अशा प्रकारे ना हे गव्हाच्या पिठाची करतात आणि खूप छान मस्त लागतात। त्याचबरोबर ना याच्याबरोबर खायला गिन्ना केलेला असतो। तर हे पहा सगळे आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि माझं ऑलरेडी जेवण झालेलं आहे। तर मी म्हटलं की चला आमच्या सगळ्या लेडीज पलटणची तुम्हाला दाखवते की किती जणी आहेत एकत्र जेवायला बसलेल्या। तर आता इथून ना मी नम्रताला बोलवलेलं आणि 4 वाजता मी आणि नम्रता आम्ही दोघं मिळून गेलो मूवी पाहायला। तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा।